नमस्कार मंडळी, आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये पाहिले भीमकुंती उत्सवाची पूर्वतयारी कशी केली जाते, कशाप्रकारे वारुळात माती काढली जाते आणि कशाप्रकारे गावातून वाजत गाजत मंडपापर्यंत मंडळाजवळ ही माती आणली जाते. तसेच आपण पाहिले उत्सवमूर्ती कशा बनवल्या जातात. लाखोंची बोली लावला गेलेला ऐतिहासिक लिलावसुद्धा आपण पाहिला आणि आपण पाहिले कशा प्रकारे वाजत गाजत भीम आणि कुंती मातेचे मिलन केले गेले. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भीमकुंती विसर्जनाचा थरार आणि कशा प्रकारे निरनिराळे कार्यक्रम करून हा उत्सव मोठ्या आनंदाने गावामध्ये साजरा केला जातो. चला तर आजच्या या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, भीमसेन महाराज साधारण 22 ते 23 दिवस गावामध्ये असतात आणि याच दरम्यान अनेक भजनी मंडळांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. चला तर पाहूया असाच एक भजनाचा कार्यक्रम. त्यानंतर एक दिवस भीमसेन महाराजांचा भंडारा असतो. चला तर पाहूया या भंडाऱ्याची पूर्वतयारी कशी केली जाते आणि कसा असतो हा भंडारा. ह्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक लोक दुरून दुरून येत असतात. मंडळी, आता पाहूया या उत्सवाची सुरुवात कशी झाली ते. एका दंतकथेनुसार सुमारे 400 वर्षांपूर्वी उंब्रज गावातील पाटील नामक ग्रहस्थांचा मुलगा खूप आजारी पडला होता. खूप औषधे घेऊनही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. नंतर धार्मिक वृत्तीच्या पाटीलांनी शक्तीची दैवता असलेल्या भीमसेन महाराजांना नवस केला आणि भीमसेन महाराजांच्या आशीर्वादाने तो मुलगा पूर्णपणे बरा झाला आणि त्या मुलाची व त्याच्या आईची भेट झाली आणि याचीच आठवण म्हणून हा उत्सव गेल्या 400 वर्षांपासून धूमधडाक्यात साजरा केला जातो. मंडळी, या सोहळ्याचे आणखीन एक आकर्षण म्हणजे भीमकुंतीचे इंद्रप्रस्थ नगरीत म्हणजेच दिल्ली दरवाज्यात होत असलेले आगमन. भीमकुंती मिलनापासून साधारण 22व्या दिवशी हे आगमन होते. या आगमनाला 22 दिवस का लागत असावेत असा प्रश्न माझ्या मनात आला आणि त्यामुळे मी गुगल मॅपचा आधार घेतला आणि त्यानंतर मला लक्षात आले की एखादी व्यक्ती सलग 12 ते 13 दिवस चालत गेली तर येथून दिल्लीला पोचेल आणि जर आपण विश्रांती पकडली तर ती व्यक्ती साधारण 22 ते 23 दिवसामध्ये दिल्लीला पोचेल. आहे की नाही ही एक नवीन गोष्ट. मंडळी, असे सांगण्यात येते की पांडवांचे अज्ञातवासात सातारा जिल्ह्यामध्ये वास्तव्य होते आणि कदाचित शेवटी त्यांची येथेच भेट होऊन ते इंद्रप्रस्थला रवाना झाले असावेत. मंडळी,
दिल्ली दरवाज्यात भीमकुंती माता आल्यावर लोकांनी आधी केलेली नवसे तेथे फेडली जातात आणि मूर्तीला नारळांचे तोरण बांधण्यात येते आणि भजनाचा कार्यक्रमसुद्धा करण्यात येतो आणि दुसऱ्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मंडळी हे विसर्जन करण्यासाठी पारंपरिक रथाचा वापर केला जातो. रथ व मूर्तीचे एकूण वजन साधारण 4 टन एवढे असते. तो रथ हाताने नदीपर्यंत ओढून घेऊन जातात. मूर्तीचे व गाड्याचे अजस्त्र वजन आणि तीव्र उतार यामुळे रथ ओढण्याचा सोहळा थरारक होऊन जातो. सकाळपासूनच गावातील आबालवृद्ध दिल्ली दरवाजापर्यंत पोचतात आणि पारंपरिक वाद्याच्या संगतीत हा थरार चालू होतो. कुंती मातेला मानकरी लोक डोक्यावर उचलून घेऊन जातात व वाटेमध्ये जागोजागी पारंपरिक पद्धतीने दोघांचे स्वागत व पूजा केली जाते. नदीकाठावर जाताना उतार खूप तीव्र असल्याने 4 टनाचा रथ सांभाळणे व व्यवस्थित घेऊन जाणे खरंच खूप जोखीमेचे काम आहे.
यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता आणि रथाच्या अजस्त्र वजनामुळे रथाचे चाक अर्ध्यापर्यंत आतमध्ये जात होते. तसेच उतार असल्यामुळे चाक पुढे मागे करूनच न्यावे लागत होते आणि म्हणूनच रथाच्या दोन्ही बाजूने जोर लावावा लागत होता. विसर्जन खरंच कस लावणारे असते, पण भीमाला आदर्श मानणारे त्यांचे बलवान भक्त नेहमीच आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या संगमातून हे कार्य पूर्णस्वात नेत असतात. यंदा झालेल्या पावसामुळे सर्वांचाच खूप कस लागत होता. एकदा चाक अडकले की ते दोन्ही बाजूला 45 अंशांमधून फिरवावे लागत होते आणि त्यामुळेच रथ मागून आणि पुढून एवढ्या जोराने ओढावा लागत होता. शेवटी विसर्जनाच्या स्थळी रथ आल्यानंतर तो फिरवला जातो जेणेकरून भीमसेन महाराजांची पाठ नदीकडे होईल. त्यानंतर आरती करण्यात येते व ज्यांना नवस करायचा आहे ते लोक येथे नवस करतात. त्यानंतर कुंती मातेचे पहिल्यांदा विसर्जन करण्यात येते व नंतर मनोभावे भीमसेन महाराजांनासुद्धा निरोप देण्यात येतो. खरंच खूपच अद्भुत असा हा सोहळा असतो. मित्रांनो, तुम्हाला हा नाविन्यपूर्ण आणि थरारक व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच या व्हिडिओचा जर तुम्ही आधीचा भाग पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की बघा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ठिकाणी आणि नवीन माहितीसह. तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. भीमसेन महाराज की जय.